नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करत देशामध्ये सर्वांना न्याय हे अजूनही अनेक जणांचं स्वप्न असल्याचं भारताचे सरन्यायाधीश जेएस ख यांनी म्हटलं आह काल नवी दिल्ली इथं अखिल भारतीय राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होत न्यायालयांमधल्या प्रकरणांचा त्वरित निवाडा होणं ही काळाची गरज असून दुर्बल घटकांना कोणत्याही परिस्थितीत कायदेशीर मदत नाकारली जाऊ नये असंही त्यांनी यावेळी सांगितलं न्यायालयीन सुनावणीमध्ये कोणत्याही आरोपीला त्याची बाजू मांडण्यासाठी वकील मिळाला नाही असं होता कामा नये असंही म्हणाले सिंचन क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं देशातल्या नद्या जोडण्याचा प्रकल्प अंमलात आणण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली उत्तर प्रदेशातल्या फरीदाबाद नजीक सूरजकुंड इथं आयोजित तीन दिवसीय कृषी नेतृत्व संमेलनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते सिंचन सुविधांमध्ये सुधारणा आणण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांचा निधी निर्माण करण्यात आला असून येत्या दोन हजार एकोणीसपर्यंत शहात्तर लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं खासगी क्षेत्रातून पुनःप्रक्रिया केलेलं पाणी विकत घेण्याचा रेल्वे विभागाचा विचार असून त्यामुळे रेल्वेचा पाण्यावर होणारा वार्षिक खर्च चारशे कोटी रुपयांनी कमी होऊ शकतो पाणी बचतीसाठी पाण्याचा वापर कमी करणं तसंच केलेलं पाणी वापरणं असे उपाय रेल्वे अंमलात आणणार आहे उच्च आर्थिक वृद्धी दर टिकवून कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक असल्याचं भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी म्हटलं आह भारतीय उद्योग महासंघातर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या भांडवल वृद्धी आणि मालमत्तांची गुणवत्ता सुधारणं ही दोन मोठी आव्हानं सध्या बँकांसमोर असल्याचं त्या म्हणाल्या सलग दोन वर्ष दुष्काळाचा सामना केल्यानं कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला असून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाल्याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही असं त्यांनी नमूद केलं अकार्यक्षम शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठं बंद करण्याचा किंवा त्यांचं विलिनीकरण करण्याचा केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचा प्रस्ताव आहे यासाठी सर्व शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांचं परीक्षण करून कार्यक्षमतेनुसार त्यांचं वर्गीकरण केलं जाणार आहे यात उत्कृष्ट संस्थांना अधिक स्वायत्तता आणि अनुदान देण्याचा प्रस्ताव असून सुधारणाक्षम संस्थांना उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत अकार्यक्षम गटातल्या संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोग मार्गदर्शन करेल मात्र त्यानंतरही सुधारणा न झाल्यास त्या बंद किंवा विलीन करण्याचा विचार केला जाईल देशातल्या युवकांच्या संपूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेणं त्यांना सक्षम करणं आणि त्यांच्या माध्यमातून देशाला जागतिक स्तरावर योग्य स्थान प्राप्त करून देणं हे सरकारच्या राष्ट्रीय युवा धोरणाचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री विजय गोयल यांनी म्हटलं आहे दुबई इथं आयोजित एका कार्यक्रमात होते भारत आणि संयुक्त अरब अमिरातीदरम्यान दीर्घकाळापासून दृढ सांस्कृतिक धार्मिक आणि आर्थिक संबंध असल्याचं यावेळी म्हणाल दक्षाची अर्थव्यवस्था ज्या क्षेत्रावर अवलंबून आहे ते बँकिंग क्षेत्रच अडचणीत असल्यानं देश आर्थिक संकटात येणार असल्याचं मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे पुणे इथं मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या फोरम ऑफ असोसिएशनचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होत विमुद्रीकरणानंतर उद्भवलया आर्थिक समस्या अजून सुटलेल्या नाहीत असं ते म्हणाले शेतकरी कर्जमाफीवरून राज्य विधिमंडळात सुरु असलखा गोंधळ खेदजनक असल्याचं ते म्हणाले दरम्यान पवार यांच्या कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला शासकीय मालकीच्या जागेवर शादीखाना बांधण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी न घेता निविदा काढल्याप्रकरणी लातूर महापालिका आयुक्तांवर कारवाईची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी आहे या यासंदर्भात भाईकट्टी यांनी नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे एक निवेदन सादर आहे दरम्यान मनपा आयुक्तांनी मात्र या निविदेत त्रुटी आढळल्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचं सांगितलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी